उमरेड़ के शिवपुर, मानोरा, खई, करगांव, नानगांव देवा, रणमंगली, धापरला, वीरखंडी, ढाका में शनिवार को भिवापुर तहसील के उमरेड़ विधानसभा क्षेत्र के विधायक राजू पारवे द्वारा अनुसूचित जाति और नवबौद्ध विकास कार्यों का भूमि पूजन किया गया। ये भूमि पूजन पुलर, चिखली, बड़ात, नक्शी, मंगली, भगेबोरी, सेलोती, वासी, सोमनाला, वकेश्वर, धामनगांव, पांडववानी, हट्टीबोड़ी, झिलबोड़ी में किया गया है। इस समय गांव के लोगों की समस्याओं को जाना जाता था और सभी संबंधित अधिकारियों को शेष सार्वजनिक कार्यों के लिए एक प्रस्ताव तैयार करने के लिए निर्देशित भी किया गया है। भूमि पूजनाचा कार्यक्रम लावला, भूमि पूजनाचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने खूप दिवसापासून लावण्याचा प्रसंग होता, पण कोरोना या महामारीमुळे तो प्रसंग आला नाही। पण कालपासून या तालुक्यामध्ये जो भूमि पूजनाचा दौरा लावला आहे, गावागावामध्ये जाऊन जे काही समस्या असतील गावातल्या त्याचं निराकरण येणाऱ्या वर्षात करणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याच्यातला गावामध्ये जे काही कामं आम्ही दिले त्याचं ते काम व्यवस्थित होत आहे की नाही होत आहे याच्यासुद्धा निगा राखण्याकरता म्हणजे भाग असतो की आमदार आला आहे आपल्या गावात, जर उद्या काही काम कम जास्त झालं तर आमदाराचा वचका किंवा आमदारापासून आम्ही वाचणार आहे, हा सुद्धा त्याच्यामागचा उद्देश आहे। मी आपल्याला आपल्या चॅनलला एक विनंतीसुद्धा करतो की ही जी काही महामारी आहे कोरोना महामारी, आम्हीसुद्धा नियम पाळणारे लोक, पण हे नियम पाळत असताना सगळ्या आपल्या माध्यमातून एक विनंती करतो की ही कोरोना महामारी साधी नाही। आज जी परिस्थिती नागपूरमध्ये आहे, म्हणजे आज आमचा एखादा पेशंट गेला तर त्याला जागासुद्धा बेडसुद्धा मिळत नाही आहे। विकास तर 100% आमचं सरकार आहे, महाविकास आघाडीचं सरकार आहे, विकास करणार आहे। गावागावातला जो विकास मागच्या 10 वर्षात 15 वर्षात झाला नसेल तो हा राजू पारवे करून दाखवणारा माणूस आहे। पण सोबतच ही जी काही कोरोना महामारी याच्यामध्ये सगळ्या लोकांनी या भागातल्या या तालुक्यातल्या लोकांना विनंती करतो की ही महामारी साधी नाही आहे, याला साधा समजू नका। हा 1-1.5 महिन्याचा काळ हा महत्त्वाचा आहे। आपल्या घरी राहून सुरक्षित राहून घर सुरक्षित राहील, समाज सुरक्षित राहील, तेव्हा गाव सुरक्षित राहील या मताचं आमचं सरकार आहे। आपल्याला आपल्या माध्यमातून माझ्या सगळ्या या विधानसभेतील या भिवापूर तालुक्यातील सगळं नागरिकांना विनंती करतो की या कोरोना महामारीमध्ये स्वतः नियम पाळा, आपलं मास्क लावा, सॅनिटायझर करा, हात धुवा आणि अंतर ठेवून आपलं प्रत्येकातलं अंतर ठेवून समाजामध्ये वावरा, गावामध्ये वावरा, हीच विनंती करतो। हा काळ निघून जाईल, पण या काळामध्ये जे जे काही आम्ही कोरोना योद्धा, माझा मेडिकल व्यवस्था असेल, माझा व्यापारी वर्ग असेल, छोटा छोटा व्यापारी का सगळे लोक सहकार्य करतात। आज या नान गावामध्ये छोट्याशा गावामध्ये 2 दिवसाचा जनता कर्फ्यू ठेवला, म्हणजे आम्ही किती जागरूक आहोत याचं हे प्रतीक आहे। असंच सहकार्य मला या विधानसभेत लाभत आहे आणि लाभत राहत एवढीच विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद।